नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमातील घरदर्शक शब्द याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावर आधारित एक प्रश्न हमखास असतो आणि तोही अतिशय सोपा. परिसरामध्ये तुम्ही पाहिलात तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला दिसून येतात. या सर्व प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. अगदी त्याचप्रकारे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. काही प्राणी व पक्षी स्वतःचं घर स्वतः बांधतात तर काही प्राणी व पक्षी हे इतरांनी बांधलेल्या घरांमध्ये राहतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्राण्याच्या घराला काय म्हणतात, कोणत्या पक्ष्याच्या घराला काय म्हणतात याबद्दलची अधिक माहिती. चला तर मग पाहूयात घरदर्शक शब्द. पक्ष्यांचे घरटे, कोळ्याचे जाळे, गुरांचा गोठा, कोंबडीचे खुराडे, कावळ्याचे घरटे, सुगरणीचा खोपा, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली, उंदिराचे बिळ, घुबडाची ढोली, सिंहाची गुहा, घोड्याचा तबेला किंवा पागा, चिमणीचे घरटे, मुंग्यांचे वारूळ, गाईचा गोठा, मधमाशांचे पोळे, हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबारखाना, माणसाचे घर, वाघाची गुहा किंवा दाट झाडी.